नमस्कार, मी मयूरवर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। स्वातंत्र्य काळापासून जव्हार तालुक्यातील दाभलोण येथे आजही सरकारी यंत्रणेचा रस्ताच पोहोचला नसल्याचे चित्र आहे। मात्र या ठिकाणी रोजच होणारी गैरसोय पाहून अखेर दाभलोण परिसरातील तरुणांनी आपल्या श्रमदानातून या ठिकाणी रस्ता तयार केला आहे। मात्र जव्हार मधील अनेक आदिवासी पाळ्यांना रस्त्याची प्रतीक्षा आहे। केंद्र सरकार भारताला डिजिटल इंडिया बनवण्याचे स्वप्न पाहत आहे, मात्र स्वातंत्र्य काळापासून जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील 7 आदिवासी पाळ्यांना आजही सरकारी यंत्रणेचा रस्ताच पोहोचला नसल्याचे चित्र आहे। या भागातील नागरिकांना दगडधोड्यातून बिकट वाट काढावी लागत आहे। तर रस्त्यांअभावी या भागातील गरोदर माता व रुग्णांची सतत फरफट होत आहे। यामुळे दाभलोण येथील तरुणांनी श्रमदानातून रस्ता तयार केला आहे। दाभलोण ग्रामपंचायत हद्दीत गुधूनपाडा, साखळीपाडा, राहादेपाडा, पाटीलपाडा, डोहाची पाडी, वांगडपाडा, जांब्याचा पाडा असे एकूण 7 पाडे असून कुटुंबाची एकूण संख्या 750 एवढी आहे। तर या ग्रामपंचायतीत पाड्यांची लोकसंख्या 12,300 आसपास आहे। मात्र आदिवासी पाळ्यांना स्वतंत्र काळापासून सरकारी यंत्रणेचा डांबरीकरण रस्ताच पोहोचला नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। आमच्या गावात डांबरीकरण रस्ता व्हावा यासाठी आम्ही सरकारी दरबारी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी करीत आहोत, परंतु आमच्या आदिवासी पाळ्यातील रस्त्यांचे डांबरीकरण स्वातंत्र्य काळापासून झालेले नाही। आम्ही भारताचे नागरिक आहोत हे आमचे दुर्दैव मानावे लागेल अशी खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। लोकमतने याबाबतचे वृत्त दिलं आहे। मात्र आजही या ठिकाणी अनेक पाळ्यांना रस्त्याची प्रतीक्षा आहे। प्रशासन याकडे लक्ष देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।